आरक्षणाच्या मागणीसाठी आदिवासी कोळी समाजाचे आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करण्यात आले धरणे आंदोलन. आदिवासी कोळी महादेव समाजाला आरक्षण असून सुद्धा त्याचा लाभ दिला जात नाही असा आरोप करत आरक्षणाची अंमलबजावणी करावी आणि जात पडताळणी प्रमाणपत्र देण्यात यावे यासह इतर मागण्यांसाठी आदिवासी कोळी महादेव समाज बांधवांच्या वतीने बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 3 ऑक्टोबरला एक दिवसीय धरणे आंदोलन करत जोरदार निदर्शने करण्यात आली तर मागण्या मान्य न झाल्यास तीव्र स्वरूपाच्या आंदोलनाचा इशाराही यावेळी देण्यात आलाय. हे धरणे आंदोलन समाजाच्या वतीनं बुलढाणा जिल्ह्यामध्ये ठेवण्यात आलेलं आहे. त्यात आमच्या प्रमुख मागण्या अशा आहे की आम्हाला एसटीचे दाखले हे सरकार देत नाही. आम्हाला आरक्षण असून सुद्धा हे सरकार आम्हाला आरक्षणापासून वंचित ठेवतं आणि जर कधी या सरकारनं आम्हाला आमच्या मागण्या मान्य केल्या नाही तर आम्ही आज जो धरणे आंदोलन याच्यापेक्षा तीव्र आंदोलन हे आम्ही एका महिन्यामध्ये करू. या सरकारनंच्या आपल्या माध्यमातून मी या सरकारला सांगू इच्छितो की मागच्या सरकारलाही आम्ही पाडेल जे आमचा कोळी समाज आहे तसंच त्या देवेंद्र फडणवीस साहेबांनी आम्हाला सांगितलं होतं की आमचं सरकार निवडून द्या आम्ही तुम्हाला 4 महिन्यात आरक्षण देऊ. आज 4 वर्ष उलटून गेले तरी देवेंद्र फडणवीस साहेब म्हणा आम्हाला आरक्षण दिलेलं नाही. मी आज आपल्या माध्यमातून परत या शासनाला सांगू इच्छितो आमच्या ज्या मागण्या आहे ह्या जर कधी मान्य झाल्या नाही तर हे आंदोलन याच्यापेक्षा तीव्र स्वरूपाचं होईल. एक शहीद माधव वाघ झाले होते आमच्या समाजाचे त्याला या शासनानं कुठल्याही प्रकारची मदत 1 रुपयाची आज या शासनानं केलेली नाही. या शासनाच्या जर कधी शहीद माधव वाघ यांना तात्काळ मदत दिली नाही तर आम्ही या सरकारचा निषेध करतो. मी आज आपल्या माध्यमातून सांगतो.